अजित पवारांनी विधानसभा निवडणूक बारामतीतून लढणार नसल्याचे संकेत दिलेत. बारामती दौऱ्यात केलेल्या भाषणात अजित पवारांनी लोकसभेतील पराभवाची आठवण करून देत दुसरा आमदार मिळवायला हवा असं मत व्यक्त केलंय. यानंतर अजित पवार समर्थकांनी दादाच हवेत अशी घोषणाबाजी केली आहे. दुसरीकडे महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी टार्गेट होतीये का अशाही घटना घडताना दिसत आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची विधानसभेची तयारी ही अशी जोरात सुरू आहे. विधानसभा प्रचारासाठी पक्षाचं गाणंही गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आलंय. विधानसभा तोंडावर असताना बारामतीत गणेश मंडळांच्या दर्शनाला अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह पाहायला मिळाले. बारामती विधानसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू असतानाच अजित पवारांनी बारामतीतून निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले. विकासाची कामं करूनही बारामतीत लोकसभेत झालेल्या पराभवाची आठवण त्यांनी करून दिली आहे. बारामतीला आता नवा आमदार मिळायला हवा असं सांगतानाच आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांची तुलना त्या आमदाराशी करा असंही अजित पवार म्हणाले. मी पण शेवटी माणूस आहे, मला पण कधी कधी विचार येतो की हो एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा पण निर्णय त्या ठिकाणी देऊ शकता. मी तर आता दुसऱ्यांना खासदार करू शकतो अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठसभा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण म्हणजे आता 65 वर्ष झालं आपण पण तसं समाधानी आपल्याला काही त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही सांगत कार्यकर्त्यांना नीट लक्षात घ्या. काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतोय. 750 कोटी बारामती शहर सोडून कशाला म्हणतात 750 कोटी. अजित पवारांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांनी अजित पवारांनीच बारामतीतून निवडणूक लढवावी अशी घोषणाबाजी केली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीत झालेल्या पराभवाचं शल्य अजित पवारांच्या मनात कायम असल्याचं दिसतंय. दुसरीकडे महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टार्गेट करण्यात येत आहे का असा सवालही उपस्थित होतोय. पुण्याच्या हडपसर मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजपनं दंड ठोपटले. विकासाच्या श्रेयात भाजपला डावलण्यात येत असल्याचं सांगत भाजप कार्यकर्त्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला काळं फासण्यात आलंय. दुसरीकडे आमदार चेतन तुपे या प्रकरणात सारवासरव करताना दिसले. युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज आम्ही असाही विचार केला असता की इथून मागे योगेशांना आमदार नव्हते, तुम्ही नसता बोर्डवर फोटो नाव नसतं तर आम्ही म्हणलं असतो की ठीक आहे ते आत्ता आमदार आहेत. पण आत्ता ते जर आमदार आहेत आणि तरी पण त्यांचं जर नाव तिथनं गाळलं जाते तर आता ह्यात कुणाला प्रश्न विचारता. म्हणून आज आम्ही त्याचा निषेध केलेला आहे. जो काही तो बोर्ड लावलेला होता तिथं तो सार्वजनिक बांधकाम खात्याचा काम सुरू असल्याच्या माहितीचा फलक होता. तो कुठलाही उद्घाटनाचा किंवा श्रेयाचा फलक नव्हता. कार्यकर्त्यांनी कदाचित वाहनं जात आहेत आणि मग हा सुरू झालाय पूल असं का वाटलं असावं त्यांना. त्याच्यामुळे ना हा पूल सुरू झालेला आहे, ना हा पूल सार्वजनिक बांधकाम खात्याकडून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे, ना या पुलाचं कुठलंही उद्घाटन झालेलं आहे. त्यामुळे श्रेयवादाचा विषय नाही, तसली कुठलीही उद्घाटनाची पाटी नाही, गैरसमजुतीतून हे झालेलं आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीत युतीचा धर्म आम्हीच पाळायचा का असा सवाल भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनीही केला होता. वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी विकास कामांच्या भूमिपूजनाच्या बॅनरवर केवळ अजित पवारांचाच फोटो असल्यानं भाजप नेते संतप्त झाले होते. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात इंदापूर तळेगाव तर मराठवाड्यातही लातूरमध्ये भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीतील कुरबुरी समोर येताना दिसतायत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मुख्यमंत्री शब्द गायब केल्यानं शिंदेची शिवसेना ही अजित पवारांवर नाराज आहे. या वादातच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यासारखं नालायक खातं नसल्याची जाहीर टीका केल्यानं वाद आणखी पेटलाय. गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात येते.
आमची फाईल साहेब 10 वेळेस गेली अर्थ खात्यात, 10 वेळेस. पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा, शेख वहा जाके आके देख क्या चल रहा है, शेख तू आगे का देख मैं तेरे पीछे है. तिथं जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची, कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होऊन यायची. पण मी पिछा सोडला नाही, आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही. गुलाबराव पाटलांना मला जाण करून द्यायची आहे की पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महाविकास आघाडीमध्येही होता, पाणी पुरवठा मंत्री तुम्ही महायुतीच्या काळामध्ये पण आहात. तुमच्याकडे अशा कितीतरी फायली फसलेल्या आहेत तुमच्या विभागाकडे, तुमच्याकडे मी स्वतंत्र म्हणत नाही. जाणीवपूर्वक हे वक्तव्य करणं आणि थेट आता अर्थ खात्यालाच वेठीस धरणं हे प्रकार, आता याच्यावर तर स्पष्टीकरण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनीच दिलं पाहिजे की तुमचे मंत्री असे सुसाट का सुटत आहेत. या वादात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीही गुलाबराव पाटील यांना समर्थन देत अर्थ खात्यात पक्षपात होत असल्याचं म्हटलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महायुतीत घेण्यात येत असल्याचं शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते सांगतायत. राज्याच्या मंत्रिमंडळात बसून एका खात्याच्या मंत्र्यांनी दुसऱ्या खात्याला नालायक म्हणणं आणि विशिष्ट अर्थ खात्याला म्हणणं हे अत्यंत धक्कादायक आहे. सरकार कसं चाललंय हे महाराष्ट्राला त्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा होतंय असं मला वाटतं. आणि मला एक शंका आहे की अजित पवारांना सरकारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचे आहेत, कारण भाजपच्यावर अलायन्स करताना जास्त जागा मिळावीत, त्यात ह्यांचा तिसरा वाटा कशाला, अशी मानसिकता बहुतेक एकनाथ शिंदे गटाची दिसते. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाची मातृसंस्था असलेल्या संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवारांना सोबत घेतल्यानं मतदार नाराज असल्याचं निरीक्षण मांडलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीत अजित पवारांचा पक्ष टार्गेट होतोय का असा सवाल निर्माण होतोय. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेत अजित पवारांनी सुरू केलेली जनसन्मान यात्रा, अजित पवारांच्या यात्रेत मुख्यमंत्र्यांचं वगळलेलं नाव आणि महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरून सुरू असलेला वाद, यातून पुढे काही वेगळं घडण्याचे संकेत तर नाहीत ना असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.